कमलाला सासूचा खूप त्रास होत होता। सकाळी उठताच तिच्या सासूची कटकट सुरू व्हायची। एक दिवस सकाळी सकाळी तिच्या सासूची झोप उघडते तेव्हा ती ऐकते की तिची सून आणि तिचा मुलगा खूप मोठमोठ्याने टाहो फोडून रडत आहेत। बाहेर येऊन ती बघते तर तिथे पांढऱ्या कपड्याने पूर्ण झाकलेलं एक प्रेत पडून असतं आणि सून आणि मुलगा बसून रडत असतात। अगं हे काय झालं आई, तू आम्हाला सोडून का निघून गेलीस आई, का सोडून गेलीस? काल रात्रीच आमच्या सोबत भांडण करून झोपली होती, कुणाला माहित होत काय आमची झोप हेलते। सासूबाई। अरे काय झालं, तुम्ही का रडत आहात? यांच्या गोष्टीवरून तर वाटतंय हे माझच प्रेत आहे, पण मी तर इथेच उभी आहे, असं कसं होऊ शकतं? जरा बघूयात। ओहो, ही हवा कुठून येते? तुम्ही जाऊन खिडकी बंद करा ना। राजू, राजू, बाळा राजू। अरे अरे बाळा, हे काय झालं? तुम्ही दोघं कोणाच्या प्रेतावर रडत आहात? मी इथे आहे बाळा, तुझ्या समोर। अरे राजूची आणि माझी तर टक्कर होणार होती, मी राजूला खरंच दिसत नाहीये का? मग याचा अर्थ हा माझा आत्मा भटकतोय? हो, मी स्टोरी बुक्स मध्ये वाचलं होत, मेल्यानंतर माणसाचा आत्मा काही वेळ त्याच्या घरातच भटकत राहतो। मी बाहेर जाऊन बघते, जर गावकरी सुद्धा मला बघू शकले नाहीत तर कन्फर्म आहे की मी मेली आहे। अरे दार तर बंद आहे। हा, फिल्म आणि सिरियल मध्ये दाखवतात आत्मा जेव्हा जातो तेव्हा दार आपोआप उघडत असतात, जर मी आत्मा आहे तर दार आपोआप उघडेल। हा, अरे दार आपोआपच उघडलं, म्हणजे मी खरंच मेले। तर मग आता मी कायमसाठी माझे पती, मुलगा, सून आणि गावकऱ्यांपासून दूर जाणार का? हे माझ्यावर किती प्रेम करायचे, आणि मीच माझ्या पतीशी, मुलाशी, सुनेशी सारखी सारखी भांडायचे। तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात। ती तिच्या मुलाकडे आणि सुनेकडे इमोशनली बघतच असते की तेव्हा अचानक मागून, चला तुमची वेळ संपलीये। हे ऐकून ती मागे वळते आणि तिला दिसतं की तिचे पती मागे यमाच्या वेशात उभे आहेत। अहो, तुम्हाला मी दिसते का? याचा अर्थ मी जिवंत आहे। काय अहो अहो करतेस, मी यमराज आहे, यमराज। तुला यमलोक घेऊन जाण्यासाठी आलो आहे। यमराज? पण तुमचा चेहरा तर माझ्या पती सारखा आहे। पृथ्वीवरून यमलोकात जाईपर्यंत मनुष्याला एकटेपणाची जाणीव होऊ नये यासाठी आम्ही मरणाऱ्याच्या त्या नातेवाईकाचा चेहरा घेऊन ती आत्मा घेऊन जाण्यासाठी येतो। आता चल, या टोकदार खिळ्यांवरून तुला उघड्या पायांनी चालत यावं लागणार आहे। टोकदार खिळ्यांवरून? अहो, ते माझ्या पायाला टोचतील ना। हाच तर चित्रगुप्ताचा आदेश आहे, तुझ्या पाप पुण्याची मोजणी झाली आहे। जो दुसऱ्यांच्या हृदयाला, मनाला टोचणारी गोष्ट करतो त्यांच्या पायांना टोकदार खिळे टोचतच त्यांना घरातून बाहेर नेण्यात येत। नाही नाही, मी तर गरम पाण्याने देखील आंघोळ करत नाही, आणि गरम तेल। जो सतत आपल्या बोलण्याने कटकट करून आपल्या मुलाला, सुनबाईला, पतीला आणि गाववाल्यांचे रक्त रागाने खवळून काढतात त्यांना उकळत्या तेलात टाकावंच लागत। नाही 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 नाही, मला सोडून द्या, मला क्षमा करा, मला नेऊ नका। असं कसं नाही जायचं, आत्म्यांना मनुष्यांमध्ये राहण्याचा काहीच हक्क नाहीये,
जो पर्यंत हक्क होता तो पर्यंत तू नीट नाही राहिलीस, आपल्या लोकांचं मन दुखवत राहिलीस। नाही नाही, आता मी कोणाचंच मन दुखावणार नाही। आता पश्चाताप करून काहीच फायदा नाहीये, आता तर तू मेलेली आहेस। नाही नाही, एकदा मला क्षमा करा, आजपासून मी सगळ्यांशी चांगल्या प्रकारे वागेन, कुणावरच राग काढून त्यांचं मन दुखावणार नाही। आता काहीच होऊ शकत नाही, चल चल इथून। राजू सुनबाई, वाचवा वाचवा। आता ती दोघं तुझा आवाज ऐकू शकत नाही, जो पर्यंत ते ऐकू शकत होते तो पर्यंत तू त्यांच्याशी कधीच गोड नाही बोललीस। आता तर नाही नाही, मला जाऊ द्या, मला जाऊ द्या। बाळा सुनबाई, माझी शहाणी सुनबाई, मला वाचवा वाचवा। आजपासून मी तुम्हाला कधीच अपशब्द बोलणार नाही, नेहमी प्रेमाने वागेन तुमच्याशी। प्लीज सुनबाई प्लीज। आता काही होऊ शकत नाही सासूबाई। सुनबाई तुला मी दिसते का? आत्मा घेऊन जाण्याआधी आम्ही मनुष्याला एकदा ही शक्ती प्रदान करतो की तो त्या जाणाऱ्या व्यक्तीला एकदा बघू शकतो। मी खरं सांगते सुनबाई, आजपासून मी कुणाचंच मन दुखावणार नाही। लहानपणापासून मी ऐकलं होतं सुवासिनींच्या प्रार्थनेमध्ये खूप शक्ती असते, मला वाचव सुनबाई, तू मला वाचव। प्रॉमिस करणार सासूबाई की तुम्ही आज पासून कधीच वाईट बोलणार नाही, सगळ्यांसोबत प्रेमाने राहाल, तेव्हाच एक सुवासिन आपली शक्ती दाखवेल। प्रॉमिस करते सुनबाई, प्रॉमिस, यमराजांसमोर प्रॉमिस करते। अगं सावित्री यमराज कडून सत्यवनाचे प्राण आणू शकते, तर मग एक सुनबाईची शक्ती आपल्या सासूबाईचे प्राण नाही आणू शकत। घे सुनबाई। ठीक आहे, घेते परत। आणि मी देखील सोडून दिलं। अजूनही नाही कळलं राजूची आई, हे तुला सुधरवण्यासाठी आम्ही रचलेलं नाटक होतं, नाटक। हां सासूबाई, काल रात्री तुम्ही सासऱ्यांशी आणि मुलाशी भांडण केलं होतं ना, तेव्हाच आम्ही तिघांनी मिळून प्लॅन केला होता। खरंय सुनबाई, आज ह्या गोष्टीवरून मला एक गोष्ट कळून चुकलीये की जीवन मिळालंय तर प्रेमाने रहा, जर जीवनच नसेल तर पश्चाताप करून काय फायदा।